हम बाइनरी की एलसीडी हुए नाउ तो स्कोरिंग करा स्टूडेंट ठीक है नाउ स्कोर करा चुके एलसीडी वर आपका मास्टर वीडियो में पहले की हेलो वर्ड नाउ कैसे प्रिंट करा चुके एलसीडी वर तर एक डेमो रहा हो तो अब हम कहा पा रहे होते कि हेलो वर्ड ठीक है एग्जाम्पल देखो क्वेश्चन हेलो वर्ड ठीक है आप फोन आपका मैसेज काल पाल होता हमें अपन हेलो वर्ल्ड मैसेज प्रिंट चलता ठीक है आता अपन बनना रहे कि स्कोर म्हणजे इथे बघा एक्झाम्पल मध्ये आहे पण आपण हे एक्झाम्पल नाही घेणार आपण एक्झाम्पल सर्च घेऊन पाहणार आहे लिखोड इथे पण स्कोर ठीक आहे एक एक्झाम्पल आहे हॅट नाव स्कोर होतो ठीक आहे हॅलो वर्ल्ड तर आज मी हे नाही खाता इथं प्रोग्राम घेऊन बघणार आहे ठीक आहे आपल्याला सोपं साधू तर आपण व्हिडिओ सुरुवात करू ठीक आहे तर एक सिंपल प्रोग्राम आहे तो म्हणजे हा ठीक आहे हा टॅप केलाय तो आम्ही समोर सांगतो खूप खूप सोपं आहे ठीक आहे आपण पाहिलं काय केलं तर लायब्ररी गुड केली आणि आता बघा जे आहे ना एक्झाम्पल्स हे जे आपण पाहत होतो आतापर्यंत त्याच्यामध्ये काय होत हे बघा हे ह्यात काय होत आपण इथे नाव डिफाईन करतो है ना प्रिंट मध्ये आपण आता हे ना करतो आपण अरे अरे घेऊन पाहणार ठीक आहे म्हणजे आपल्याला सपोज साधू नाव लगेच शो अप करण्यासाठी ह्यात काय होतं आपल्याला प्रिंट अप कुठे हे छापा लागतो प्रत्येक वेळेस ठीक आहे ह्यात तशी गरज पडत नाही म्हणजे सोपं साध्य आहे ह्यापेक्षा सोपं आहे लगेच म्हणून जातो ठीक आहे आता आपण बघू हाच दोघांमध्ये फक्त हाच डिफरन्स आहे की ह्यात नाव लगेच सापडतो लगेच यूज करता येतो ठीक आहे तर आता आपण हे बघू ठीक आहे आपण हे ॲर घेतले आपण ह्या ॲरमध्ये नाव स्टोअर करून ठेवलं ठीक आहे आणि हे नाही हे इथे थोडा स्पेस जास्त द्यायचं ठीक आहे खूप बेस्ट काय होतं एसडीवर एरर मॅसेज म्हणजे बफर टेक्स्ट जमा होतं रॅन्डम टेक्स्ट जे आपल्याला ह्यात नो कॉस्ट होते ठीक आहे आणि हे हा हे पण महत्वाचं आहे हे मला दाखवतो डेमो म्हणून हे पी नाव कसा डिफाईन करायचं ते ठीक आहे तर हे बघा मी ह्या तुम्हाला समोर सांगितलं खूप मस्त पैकी ठीक आहे आता बघा हा पण तोच प्रोग्राम आहे ठीक आहे मी ह्यात तोच प्रोग्राम कॉपी पेस्ट केला आहे ठीक आहे आता बघा हे ह्या पी ना कशा घ्यायच्या त्या ठीक आहे तर आपण एसडी क्रिस्टम हे नाव डिफाईन करायचं हे फंक्शन आहे ठीक आहे हे फंक्शन काय काम करतं पिन कनेक्शन्सचं काम करतं प्रोग्राममध्ये समजून सांगतो की ह्या पिन नंबर ह्या पिनला आपण जोडलेला आहे तर बाय डिफॉल्ट काय असतं क्रिस्टल लिक्विडी क्रिस्टल एसडीमध्ये की हे असं हे हा फॉर्मॅट असतो फिक्स ठीक आहे आर एस एनेबल नंतर डेटा लाईन्स म्हणजे ह्या जे आहे ना कॉमा दिलेले तर पहिला अक्षर ही पिन कंपल्सरी असणार आर एस ची ठीक आहे नंतर दुसरी पिन कंपल्सरी असणार एनेबल ची कंपल्सरी म्हणजे तुम्ही तर किती पण इथं तुम्ही 13 लिहा 2 लिहा ठीक आहे पण कंपल्सरी ती पिन नंबर कन्सिडर होणार एनेबल म्हणून नंतर पिन नंबर नंतर पिन नंबर जे 4 आहे ते असणार डेटा लाईन्स म्हणजे डेटा एक्झाम्पल आता आपण इथं दिलेले D4 D5 D6 D7 ह्या पिन झाल्या एलसीडीच्या चार्ज पिन घेतात का चार्ज पिन घेतल्या आपण ठीक आहे इथं का घेतात चार्ज पिन तर बाकीचे आपल्याला जे आपण कनेक्ट करतो आर्डिनोला सेन्सर्स आता बघा किती पिन फ्री राहिल्या 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 6 तर आपण आणखी जे पिन आहे ह्याचा यूज केला तर हे पूर्ण फुलच होऊन जाईल ठीक आहे म्हणून आपण चार्ज पेन यूज केला का तर आपल्याला बाकीचे पे फेर पण जोडतो यावे म्हणून हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे काल हवाचा मेन फॉर्मॅट आहे ह्या मध्ये डिफाईन केलेला असतो आपण ते इथे यूज केलं आणि आपण इथे डिफाईन केलं काय की आपला एलसीडी हा किती बाय किती साईजचा आहे जर 16x2 साईजचा आहे 16 columns 2 row ठीक आहे नंतर आपण हा हे आता बघा हे खूप सिंपल आहे तो मी ह्यात मोठं येत नाही ह्या थोडं मोठं दाखवतो हे बघा
आता बघा, खूप खूप सोपं आहे, हे खायचं नाही का, नाही करत चालतं, पण ते प्रोग्राम खायचं इतकाच प्रोग्राम आहे, ठीक आहे, इथून इतका. खरा प्रोग्राम फक्त इतकाच आहे, ठीक आहे, खूप खूप लहान प्रोग्राम आहे, आपण दोन नाव घेतले मी म्हणून खायचं इस्टॉल हे, ठीक आहे, खूप लहान प्रोग्राम आहे, मोठा नाही आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आता बघा, हां आता मेन सॉर्टून आलो लूप मध्ये, ठीक आहे, आपण हे आता हे सर्व आपला सेटअप काय सर्व सेटअप आपला सेटअप केला, आता आपण काय करायचे इथे बघा, खाली लूप लूप मध्ये तर आपण जसं कर्सर तो सेट केला, म्हणजे आता 15.2 आता हा कुठे येईन एसरीच्या, तर हे बघा मरण कोण दाखवतो तुम्ही, हा एल सी डी, हा ह्यामध्ये मरण कोण दाखवतो, हे बघा आहे 1, 2, 3, 4, 5, 6 नाही रोज हे असे ह्यामध्ये 16 आणि असे 2 आहे, ठीक आहे, आता आपण मी सेट केलं इथं, ठीक आहे, 16, 1, ठीक आहे, तुम्हाला काय झालं ना 16 रोज आणि 2 कॉलम, हा ठीक आहे, ठीक आहे ना, आता बघा ह्यामध्ये किती कॉलम आहे, 16 कॉलम आहे आणि 2 रो आहे, ठीक आहे, मी इथं डिफाईन केला तो पहिला जो माझा असं सुरू होईल प्रोग्राम मध्ये तो स्टार्टिंग होणार कुठून स्टार्टिंग होणार इथून एकदम कॉर्नर पासून 16 म्हणलं तुम्ही 15 केलं मी तुम्ही 16 करा, ठीक आहे, एकदम स्टार्टिंग पासून सुरू होईल आणि कोणता रो त्यातला फर्स्ट रो म्हणजे 0 आणि 1, ठीक आहे, मग एकदम कॉर्नर पासून सुरू होईल असं द्यायला, ठीक आहे, आणि आता आपण इथे कसं सेट केला, आता खाली बघा खाली कसं आहे, आपण यूज केलं फॉर लूप, काय यूज केलं फॉर लूप, आपल्याला ते अक्षर कंटिन्युअसली दिसून व्हायला पाहिजे म्हणून केलं आपण, ठीक आहे, आपण ह्यामध्ये काय केलं, आधी स्टार्टिंग 1 पासून सुरुवात केली, 1 ते 26 पर्यंत ते 1 अक्षर +1+1 इथं होत जाईल, आपण बघते बाय 1 स्टेप वाढवली, आपण सहज सहज 16 स्टेपचा 26 स्टेपचा आपण फॉलो तयार केला, ठीक आहे, म्हणजे तो 1 अक्षर हळूहळू वाढत जाईल, ठीक आहे, नंतर खाली काय केला, आपण स्कोरिंग डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे, ठीक आहे, आपण हे लेफ्ट का घेतलं, तर आपण जो कसं सेट केलाय तो कसं लेफ्ट साईडला आहे, ठीक आहे, एकदम लेफ्ट अप कॉर्नरला आहे, म्हणून आपण इथे ही फंक्शन यूज केलं, एस व्हेरी स्कोरिंग स्कोर एस व्हेरी लेफ्ट, नंतर पत्र काय केलं, प्रिंट केलं अक्षर, प्रिंट कसं केलं, एस व्हेरी डॉट प्रिंट, काय प्रिंट करणार आहे, हा अॅरे 1, अॅरे 1 मध्ये काय आहे, आपलं हे नाव आहे, ठीक आहे, बस ते मग इथं कॉल केलं आणि इथं स्टेप्स पाठवल्या, बस झालं, आणि इथं टाइम अँड लिमिट टाइम दिला किती हळू किती स्पीडनी होणार, आता आपण इथे पण बघा हे आपण इथे व्हेरिएबल यूज केलं ते म्हणजे 250 झालं, आपण तिथे व्हेरिएबल यूज केलं म्हणजे आपल्याला इथं सो कंट्रोल करता यावं म्हणून, बस झालं आता सेम हाच प्रोग्राम, आणि हा हा महत्वाचं काय एसडी डॉट क्लिअर ह्यांनी करणार आहे, जेव्हा ती पूर्ण अशन निघून जाईल तेव्हा सरी पूर्ण क्लिअर होऊन जाईल, ते खूप महत्वाचं आहे, बस झालं आता आपण हे एकच प्रोग्राम आहे खरं म्हटलं तर, ठीक आहे, आणि बाकीचं काय केलं मी, जसं माझं अक्षर आहे हे वेलकम इयर हे बघते मी आणखीन एक ऍड केलं, आता हे कुठे ऍड केलं मी, फक्त इथं 16 म्हणजे पहिला जो होता रो ते आता दुसरा रो घेतला 0 अंतर 1, बस झालं, तुम्ही ॲबडम क्लिक करून नाही का माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही सो व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे, बस सारा सेम प्रोग्राम आहे खाली, आता इथे काय केलंय हे व्हेरिएबल चेंज केलं, इथे काय पोझिशन काउंटर 1 तर काहीच नाही, बस झालं, इथे बघा पोझिशन काउंटर इथे पोझिशन काउंटर 1, बाकी सेम तोच प्रोग्राम खाली कॉपी पेस्ट केलाय,
तुम्ही म्हटलं असं असे तिथे खूप सारा होऊ शकता. ठीक आहे, बस की समय प्रोग्राम आहे, आपण लवकर बघू. ठीक आहे प्रोग्राम, हा प्रोग्राम तुम्ही कंट्रोल ए कंट्रोल सी ने कॉपी करा आणि थिंकर कॅट नावाची साईट आहे, ह्यात तुम्हाला फ्रीमध्ये सोल्युशन करता येतो. ठीक आहे, आपण तो प्रोग्राम घेतला आपण नंतर इथं टेस्ट नंतर कंट्रोल मीटर क्लिक करायचं, दाखवतो घेऊन. ठीक आहे, नंतर ह्या हा प्रोग्राम कॉपी नंतर पेस्ट करून द्यायचा आणि हे बघा हा गॅप का दिला. ठीक आहे, हा एक क्वेश्चन तुम्हाला पडला असून एखाद्या वेळेस तुम्हाला मी दाखवतो डेमो. ठीक आहे, आता मी हा गॅप काढून टाकतो. ठीक आहे, तुम्हाला कळ आणि तुम्ही अँड इथे पण चेंज करू शकता. इथे नाही आपण आता गॅप काढून टाकतो, हा गॅप मी काढला इथून तुम्हाला कळ काय होतं गॅप काढल्यावर. ठीक आहे, आता मी तो गॅप काढला इथून. ठीक आहे, सेम प्रोग्राम बाकीचा आहे तोच आहे, आता मी प्रोग्राम रन करतो. ठीक आहे, बघा काय होतं तुम्हाला कळ. ठीक आहे, आता हळूहळू येते अक्षर, तर मेन प्रॉब्लेम काय होतो आता पुढे तुम्ही तुम्हाला कळ, त्यामध्ये रॅन्डम टेक्स्ट येतो वेगळेच अक्षर येतात जे मी हा हे बघा हे ह्या इथला हा कॉलम पूर्णपणे हे आला व्हाईट, तर हे नको तर मला यायला त्यात ते आलं. हे बघा आपण इथे थोडे एरर आलते असे एरर येतात. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहे का हे बघा हे असे हे येतात एरर. हे एरर म्हणून मी इथं स्पेस दिलता. ठीक आहे, ठीक आहे, 16 कॉलम म्हणजे 2 1 0 आणि 1 रो हे बघा असे एरर येतात. ठीक आहे, आपण हा सॉफ्ट करू आणि आपण इथं ते स्पेस ॲड करू. ठीक आहे, हा स्पेस मग खूप महत्त्वाचा होता की जेणेकरून ते एरर निघून जाता. आता बघू आपण एरर येतं का नाही. ठीक आहे, मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. ठीक आहे, मी रन करतो प्रोग्राम, ह्याचे कनेक्शन्स तुम्हाला काय आले असेल. ठीक आहे, ते मी तुम्हाला वापस समोर सांगतो वापस कनेक्शन्स तेच इथे फक्त ग्राउंड इथे VCC ह्याला इथून लिस्ट ऑफ करून दिलं, इथं आपली RSची पिन इथे एनेबल डेटा लाईन्स आणि इथे आपण हे दिलं 220 ओमचा जोडून बॅच ऐकला. आता बघा ठीक आहे ना, इथे बघा आता एरर नाही आला तो, तो आता एरर गेला. ठीक आहे, आता एरर येत नाही आहे म्हणजे आणखी एक स्पेस द्यायचं. ठीक आहे, आणखी एक स्पेस दिलं तर एरर निघून जाईल. तर बघा एक डेमो मा डेमो दाखवतो. ठीक आहे, खूप मस्त डेमो आहे. घरीच मग बाहेर जाऊ नका. ठीक आहे, सबस्क्राईब माय चॅनल, इट्स ओके सौरभ सुरवंशी. लाईक शेअर video. If any question in mind, please write in comments. Bye bye. See you soon guys. I'm going to look at it. Bye.